सरकारी दवाखान्यामध्ये जे 12 तासांमध्ये 24 लोकांची जे मृत्यू झाला त्याच्या निषेधामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने या ठिकाणी नांदेड मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य निदर्शने आणि निदर्शने ठेवलेली आहेत. ज्या मृत्यूंना मृत्यूच्या जे जबाबदार हे जे शासन आहे की ज्यामुळं जे मेडिसिन मिळालं नाही त्या ठिकाणी जो काही कर्मचाऱ्याचा जो असणारा अपुरा स्टाफ आहे यामुळं आणि ज्या सरकारचे जे काही एवढे मोठे खूप उदासीनता यामुळं त्या ठिकाणी 12 तासामध्ये 24 लोकांचा मृत्यू झाला त्याचा निषेध करण्यासाठी आणि जे डॉक्टर शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचे जे डीन आहेत वाकुडे सर त्यांना ज्या पद्धतीचे एक दलित आदिवासी एक डॉक्टर असल्यामुळं त्यांना ज्या पद्धतीचे ट्रीटमेंट दिली त्यांचा जो अपमान केला आणि त्यामुळंसुद्धा हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनासुद्धा अटक झाली पाहिजे कायद्याने त्याच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे यासाठीसुद्धा आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं धरणे निदर्शनं करत आहोत. मी डॉक्टर सिद्धार्थ भेदे वंचित बहुजन आघाडी तालुका नांदेड तालुका महासचिव. माझ्या मते की जे शासनाने ह्या सिव्हिलमध्ये जे लोकांवर जे जसं आपण त्याला अत्याचारच म्हणतो तसं लोकांना बरोबर वेळोवेळी ज्यांना मेडिसिन न मिळणे आणि त्यांनी गैरसोय करणे याच्यामुळे काही लोकांचा मृत्यू झाला याला शासन जबाबदार आहे असं मी मानतो आणि या शासनाला जबाबदार म्हणून जे आणि त्या जे डीन होते वाकोडे सर त्यांना पण हेमंत पाटलांनी जे हीन वागणूक दिली त्या निषेधार्थ आम्ही निषेध हे आंदोलन आज उभं केलं आहे. एवढं मी बोलतो. नांदेड येथील शंकरराव चव्हाण रुग्णालयामध्ये जी मृतांची डेथ झालेली आहे त्याला राज्य सरकार जबाबदार आहे. राज्य सरकारने वेळेवर नोकर भरती केली असती औषध पुरवठा केला असता तर कदाचित हे मृत्यूचं तांडव नांदेडमध्ये घडलं नसतं आणि म्हणून याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे. याच्या या राज्य सरकारच्या उदासीन भूमिकेविरोधात वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन आहे. त्याचबरोबर खासदार असणारे हेमंत पाटील यांनी द्वेषात्मक पद्धतीनं जातीय भावनेतून एका उच्चपदस्थ आदिवासी अधिकाऱ्याला या ठिकाणी आधी संडास साफ करायला लावलं ही कृतीसुद्धा निषेधार्ह आहे आणि म्हणून खासदार हेमंत पाटील यांचा ठिकाणी या ठिकाणी निषेध करत आहोत आणि खासदार हेमंत पाटील यांना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा या त्यांना अटक झाली नाही तर तीव्र आंदोलन आम्ही यापुढे करणार आहोत. या दोन मुद्द्यासाठी या ठिकाणी आम्ही आज आंदोलन करत आहोत.